પણ જાણત રહે છે. કમળ પાટાની માન સરળ કરે છે, ધોળો મીટાય છે, ધ્યાનાચરણ ધોની ઓઠ બંધ ઠેવાય છે. જોપર્યંત ડોળે ઉઘડા અસ મંડળ ના તોપર્યંત ઉઘડાય છે. દુનિયે કઈ ઉમજા ગાર્પિક પ્રોત્યાથી ફૌજ ઉદ્યા યુનાનતા પૂજે તેવા માયાથી ચશ્મા કાઢલા નાખી ના હશે. ચશ્મા કાઢું ઠેવાયચા ડોળે લાવું દ્યાયચે. જોપર્યંત ઉઘડા અસ મંડળ ના તોપર્યંત ઉઘડાય. ભવતુ સભ્ય મંગલ તેવા ડોળે ઉઘડાય છે. અસે ધન્યવાદ. કમર પાઠની માન સરળ કરો. કારણ રાત્રભર જાગલ્યાવર ના હોશ નીત નાય ના તરી ફટકન ડોળે લાગાયલા પાહતાત. म्हणून कमर पाठाची मान अगदी सरळ करून सरळ बसायचं. सार ध्यान नाकाच्या द्वारांवर, नाकाच्या खालचा भाग वरच्या ओठावर चालवता भाग एवढ्या भागावर हा श्वास येता जाता तो स्पर्श करून येतोय जातोय. फस्स पच्ची या वेदना, वेदनांच्या इथे काहीतरी खटपट केल्यासारखं, खाजवल्यासारखं, मच्छर चावल्यासारखं, थोडं दरवडल्यासारखं, काही जे काय ज्या काही समजलं, खडखड केल्यासारखं, फडफड केल्यासारखं, आग पेटल्यासारखे, दमट उष्ण काय काय कशा कसं राग पडल्यासारखे, कशाही थरथर फडफड सुरसुर फडफड कशाही संवेदना उमटतात. त्यामुळे येता जाताना हा श्वास येतो जातो, स्पर्श करून येतोय जातो, पश्चपच्या वेदना आणि कुठल्या ना कुठला अनुभव या ठिकाणी व्हायला लागतो. त्यामुळे असा अनुभव करत करत तो अनुभव बदलणारा असतो, क्षण प्रतिक्षण बदलणारा असतो. म्हणजे एकेका श्वासाचं वेगवेगळं, एक श्वास गेला आला कायमचा गेला तो पुन्हा येणार नाही, गेला कायमचा गेला. एवढं अनित्य आहे, सगळं बदलणार आहे, क्षण प्रतिक्षण बदलतो. शांत चित्ताने एकाग्र चित्ताने आपण हा अभ्यास करत करत, ध्यान करत करत, नाकातून जाळे न करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास, श्वासाची कसरत करायची नाही, व्यायाम करायचं नाही, आपोआप आपल्या स्वभावा जसा बाहेर ना येतोय आपण बाहेर जातो एकेका श्वासाचं निरीक्षण करायचं. श्वास आला तर आला आणि गेला तर गेला, कधी ह्या डाव्या कधी उजव्या कधी दोन्ही नाकुळ्यातून जाणे येणं करणारा असतो. कधी लांब असतो, कधी आकुड, कधी वेगाने, कधी संत गतीने जाणे, कधी स्थूल, कधी सूक्ष्म, कसाही असो एकेका श्वासाचं निरीक्षण निरंतर करायचं. एकही श्वास बिना जाणता आत यायला नको किंवा बाहेर जायला नको, निरंतरता अभ्यासात श्वास जाणण्याच्या अभ्यासात एवढे एकही श्वास बिना जाणता सुटायला नको. खूप सजग, खूप सचिव. श्वास देखत देखत सत्य प्रगटताय शीश पर जागे प्रतीक्षण
हृदय जागे प्रतीक्षण अंग अंग जागे प्रतीक्षण खूब सजग खूब सचेत सारा ध्यान बोलू ना तिकडे खूब सजग कमर पाठ आणि मान सरळ करून बसायचं डोळे मिटायचे दोन्ही ओठ बंद करायचे कमर पाठ आणि मान सरळ करून बसायचं दोन्ही ओठ बंद करून आपोआप आपल्या स्वभावानं जसा बाहेर ना आत येतोय आणि आतन बाहेर जातो एकेका श्वासाचं निरीक्षण निरंतर करायचं श्वास जाणताना कुठल्याही प्रकारचा खंड पडता कामा नये नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास जो जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीकडे असतोच शेवटचा श्वास गेला रे गेला तर त्यालाच मृत्यू असं म्हटलं जात एकेका श्वासाचं निरीक्षण एकेका श्वासाचं वेगवेगळं सत्य क्षण प्रतिक्षण बदलतं हा श्वास कधी डाव्याच नागपुरेत येणं जाणं करताना आढळेल किंवा कधी उजव्याच नागपुरेत येणं जाणं करताना आढळेल किंवा कधी एकाच वेळेला दोन्ही नागपुरातनं हा श्वास येणं जाणं करताना आढळेल हा कधी लांब असेल कधी आखूड कधी वेगानं तर कधी संधगतीनं कधी स्थूल कधी सूक्ष्म कसंही असो एकेका श्वासाचं निरीक्षण जसा आपोआप आपल्या स्वभावानं बाहेर आत येतोय आपण बाहेर जातो एकेका श्वासाचं क्षण प्रतीक्षण निरीक्षण करत राहायचं श्वास आला तर आला आणि गेला तर गेला श्वास या ठिकाणून मन हटवायचंच नाही तसा वाढही आहे ना लाकडाचा होणका कापताना जो कापणारा भाग आहे ना त्याच्यावरच लक्ष ठेवून बसतो तसं आपलं सारं ध्यान नाकाच्या द्वारांवर नाकाच्या हा खालचा भाग म्हणजे वरच्या ओठावरचा वरचा भाग हा येताना जाताना आत्म बाहेर पडताना तो गरम गरम शरीरातलं जेवढं तापमान असेल तेवढं तापमान घेऊन हा श्वास बाहेर पडतो आणि बाहेर आत येताना तो थंडा थंडा असतो आत प्राणवायू येतो आणि बाहेर पडणारा कार्बन असतो कार्बन डायऑक्साईड असतो त्यामुळे हा श्वास येतो जातो नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास हा कशासाठी आपले चंचल चपळ मन चारही दिशेला भटकत राहत एक विचारायला की दुसरं हे भूतकाळात भविष्यकाळात मन श्वासावरनं मन हटलंय हटलंय कुठला ना कुठला विषय घेऊन चिंतन मनन सुरू होत चिंतन मनन मनात सुरू झालं रे झालं की समजून जायचं की आपलं चित्त भटकलेलं आहे अशा वेळेला प्रयत्नपूर्वक एक लांब श्वास घ्यायचा आणि परत नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वासावरच काम करत राहायचं श्वास आला तर आला आणि गेला तर गेला केवळ मात्र बघत राहायचं निरीक्षणच करत राहायचं श्वास जाणण्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडता कामा नाही श्वास जाणण्यामध्ये जर खंड पडला तर मन चिंतन मनन करायला त्याला संधी मिळते मनाला चिंतन मनन करण्याची संधीच देता कामा नये केव्हा देता येणार नाही जेव्हा श्वासाचा अभ्यास निरंतर कुठल्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाही श्वास आला तर आला आणि गेला तर प्रत्येक श्वासाला जाणत राहायचं निरंतरता अभ्यासाने येऊ द्यायची खूप सजग खूप सचेत जेव्हा जेव्हा ध्यान करताना कमर मान किंवा पाठ वाकलीच तर स्वतःहून सावध होऊन सरळ करायची आणि शांत चित्ताने एकाग्र चित्ताने आपोआप आपल्या स्वभावाने बाहेर आत येणार आहे ना आत बाहेर पडणार आहे एक शुद्ध स्वाभाविक नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास जसा आलाय गेलाय श्वास आला तर आला आणि गेला तर गेला केवळ बघत राहायचं केवळ निरीक्षण करत राहायचं आत येणाऱ्या श्वासाला आत येणारा म्हणूनच जाणायचं बाहेर जाणाऱ्या श्वासाला बाहेर जाणारा म्हणूनच जाणायचं अदला बदली होता काम नाही नाही तर परत मन भटकलं की चिंतन मन दडून जातं त्याला चिंतन मरणाची संधीच देता कामा नाही
સમૃદ્ધિવાદી તેના નહીં જેણે નિરંતરતા અભ્યાસમાં લાગેલા છે ખૂબ સજગ જાણી જાણી ઉપાસના કરી લે તેની હા લાભાંશ અભ્યાસ પ્રણાલી કરે છે અનંતર ચિત્ત એમાં લોકે છે ટાળવાનું દોન બોટ ચાર બોટ એક મિત્તા ડોક્યાચ્યા ટાળુપાસून ते बाईच्या ताळ्यांपर्यंत बोटांपर्यंत बाईच्या बोटांपासून ते डोक्याच्या ताळूपर्यंत या सबंध 3,500 कायमध्ये एक अंग प्रत्यंगामध्ये बनले होते. ज्या काही संवेदनामध्ये यात्रा करताना शरीराची अनित्य आहे, बदलणार आहे. कुठली संवेदना? ती सुखद संवेदना आली, अरे आपल्याला वाटतं प्रिय वेदना आहे आणि तशीच राहू असं मन होतं. तिचं रसासाधन करायला पाहतो आणि बरी वाटते ना, वा राहून दे अशी स्वादाचा आधार रोखून धरली जाते. कधी कधी दुखद वेदना आहे, इथं राग जागला आहे, लोभ जागला आहे, दुखद वेदना आली द्वेष टाकतो, अरे अप्रिय वेदना आहे. वेदना ती प्रिय असू दे की अप्रिय असू दे, सगळ्या वेदनांचा एकसारखा स्वभाव उत्पन्न होतं. काही वेळ राग निघून जात, उत्पाद वेदना निघून प्रकृतीचा नियम आहे, निसर्गाचा हा नियम आहे. ते प्रत्यक्ष आपण व्यवहारात शिकतोय. प्रज्ञा ज्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो, अनुभूतीवर उतरून पाहतोय, कल्पना करत नाही. हा श्वास येतोय जातोय कल्पना करूया, तो येतो जातोच. बरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीकडे असतोच, आपल्याला केवळ लक्ष द्यायचं आहे. एकही श्वास सुटायला नको, निरंतरता अभ्यासात असू. एक अंगा प्रत्येक मध्ये मन फिरवताना ज्या ज्या काही वेदना मिळतील, संवेदना मिळतील, अनित्य आहे. अनित्य भोग क्षण प्रतिक्षण पुष्ट होत. सुखद वेदना आली आपल्याच मंगलासाठी कल्याणासाठी आली, अरे रागाचे संस्कार त्याची निर्जरा होईल. जेव्हा आपण पाहायचं वेदनाच्या उत्पत्तीपासून येईपर्यंत तटस्थ होऊन पाहायचं, समता पुष्ट झाली पाहिजे. समता पुष्ट झाली की रागाचे संस्कार निखळ. दुखद वेदना आली, अप्रिय वेदना आली, कितीही अप्रिय असू दे तेही नष्ट होणार आहे. काही ना राहील नाही, नष्ट होणार. तिच्या वेदनेच्या उत्पत्तीपासून येईपर्यंत तटस्थ होऊन बघत राहायचं. अनित्य भोग पुष्ट झाला, समता पुष्ट झालेली झाली, देशाच्या गाठी खुलून झाली. अधुकत असुख न्यूट्रल वेदना धारा प्रवाह म्हणतात, सुसुट सुसुट खूप प्रिय वाटतात, अतिप्रिय वाटतात. अरे ती वेदना नष्टच होणार आहे. भक्तभावाने रमण करून असा साधन नाही करायचं. अनित्य हे सगळं अनित्याचं क्षेत्र आहे. बरं झालं ती दुखा दुखा सुखा वेदना ती न्यूट्रल वेदना आली आपल्या मंगलासाठी, मोहमूर्तीच्या गाठी खोलण्यासाठी. समता पुष्ट व्हायला हवी, कुठलीही वेदना येऊ द्या. क्षण प्रतिक्षण समता ही पुष्ट होते. खूप सजग, खूप सचेत, खूप सावधान. चार गोविंद गुरुजींचा आजचा स्मृती दिवस. त्यांच्या जिथे त्यांनी जन्म ग्रहण केला असेल त्या ठिकाणी जे साधनेचं बल जे त्यांना त्यांच्यापर्यंत ही सगळी मैत्री पोहोचवण्यासाठी त्यांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी एक तासाची साधना आपण अर्पण करणार आहोत. खूप सजग, क्षण प्रतिक्षण समता ही पुष्ट होते. समता पुष्ट झाल्याखेरीज संस्कारांचा क्षय होणार नाही, वेग होणार नाही. शरीर यात्रा करताना क्षण प्रतिक्षण उत्पत्तीपासून वेळापर्यंत वेदनाचा यथाभूत तटस्थ होऊन बघत राहायचं. खूप सजग, खूप सचेत, खूप सावधान.
سجاد سجيد نيسرغي سوابهاوي شود شواس آپو آپ اپلیا سوابهاوانا جسا باہر نآتی تو آتما باہر پڑتو ایک ایک آشواسات سو نرکشن نرانتر کرائی چه ایک ہی شواس بینا زانتا آتی ایلا نکو وہاں باہر پڑھا ایلا نکو اپلیا شواسا پرتی زاگروک येणं जाणं करणारा हा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास याप्रति जागरूक श्वास आला तर आला आणि गेला तर गेला ديفا دوكا دو مارو سوبا يازا سامودايو هوتي विजयात्री वासे सविराग निरोधो संकार निरोधा संकार निरोधो संकार निरोधा अविज्ञा पच्चया संकारा संकार पच्चया विज्ञानं ويانا باتشايا نامرو فان نامرو باتشايا سالا ياتانا سالا ياتانا باتشايا فاسو فاسو باتشايا فيدنا
ويدنا بجيا تنهادنا بجيا وفادانا وفادانا بجيا بهو بهو بجيا جاتي جاتي بجيا جرا مرنا سوكا بردي ودوكا دوبان سبيا زازم بوانتي إيوان جيتاس كي ولاز دوكا قنداس سمد يوهوتي أبي جايا تريم أسيزا ميراغا نيرودو سنكار نيرودو سنكار نيرودا ويان نيرودو لا مروبا نيرودو نعمرق نيرودا سرى يتن نيرودو سرى يتن نيرودا فاس نيرودو فاس نيرودا بيدنا نيرودو بيدنا نيرودا تنها نيرودو نيرودها وبادانا نيرودها وبادانا نيرودها بهو نيرودها بهو نيرودها جاتي نيرودها جاتي نيرودها جرى مرنا سوكا بردي ودك دوبان سبايا زار نيرود جانتي إيمان تسكي ولاس دك كندس أهيك جاتي سنسار سندا بيسن نهي بيسن مهكار كنغ بيسن تو دكا جاتي بنا بنا مهكار كنغ جدو سي بلغي هنگ نكاه سي سباتي فاسكا بهكاك كوتن بيسن كتن بسنكار كتن جتن تنهان كيان غاجكا سبي سنكار نيجا تيادا فنيان بساتي فتن بنداتي دوكي سمقو بسديا سبي سنكار دوكا تيادا فنيان بساتي فتن بنداتي دوكي سمقو بسديا سبي ثم ينتا تيدا بنيان بزري فتني بنتي دوكي سمكو بسديا سبي ثم ينتا تيدا بنيان بزري فتني بنتي دوكي سمكو بسديا هي يتو سما ستي خندانا اوديا بيا لمتي بيتي بابوشن أمتن تن رجانتن أمتن تن رجانتن أمتن تن رجانتن سبيسو چكواريسو يكا ديواش برمحن يامي كتن بھنيام سب سمبت سادكم سبيت أنموديتوام سمغا ساسنيرتا فماد رهيتا هونت أركا سويسيساتو ويا باغ ميدن جيان سمند دام كاريتا أنمودن دودن سبيت میری نیدھا دو سکھی کے میری نیدھا دو سکھی کے میری نیدھا دو Yeah.
थोड़ी देर मेहता होने का अभ्यास करें, मेहता होने का अभ्यास करें। जैसे मेरे दुख कटे
सबके दुख कट जाए जैसे मेरे दिन फिरे सबके दिन फिर जाए जैसे मेरे दुख कटे सबके दुख कट जाए जैसे मेरे दिन फिरे सबके दिन फिर जाए सबका मंगल हो सबका मंगल हो रे तेरा मंगल हो रे पूज गुरु जी के स्मृति दिवस पर सारा पुण्य वितरित हुए रे एक शरण है बुद्ध की एक शरण है धर्म की एक शरण है संघ की और शरण नहीं कोई इस सत्य वचन के तेज से इस सत्य वचन के तेज से इस सत्य वचन के तेज से इस स्मृति दिवस पर पुण्य वितरित हुए सबका मंगल हो सबका मंगल हो रे जन जन मंगल जन जन सुखियाँ हो रे भगतु सब